नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतच्या एका नव्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमी आपण आपल्या पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो, आज मात्र थोडासा वेगळा प्रकार आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये दोन कारसेवक आहेत आणि त्या कारसेवकांना प्रश्न विचारणार सुद्धा कारसेवक आहे, त्यामुळे आज तीन कारसेवकांची चर्चा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्यासोबत आज आहेत बाळा खाडे आणि श्री मिलिंद करमरकर. नमस्कार. नमस्ते. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपल्या दोघांचं मनापासून स्वागत. सध्या राम मंदिराची चर्चा खूप जोरात आहे आणि आपण या आंदोलनाशी, या चळवळीशी 1989 पासून जोडले गेलेलो आहोत. मी स्वतः 90-92 कारसेवेला होतो, आपण 90 कारसेवेला होतात आणि आपण दोन्ही कारसेवेला होतात. तर थोडंसं आपण त्या सगळ्या घटनाक्रमाला उजाळा देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं मिलिंदजी, त्यावेळी जी तरुणांची टीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्ले भागातून गेलेली, त्या टीमचं नेतृत्व तुम्ही केलेलं, तर तो सगळा माहोल कसा होता आणि घटनाक्रम कसा होता, कसे तरुण तुमच्यासोबत निघाले, त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा मला. चालेल. मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. मी गोव्यामध्ये प्रचारकही होतो, त्यामुळे संघाच्या मुळे जे संघाचे कार्यक्रम, अभियान, दैनंदिन शाखा काम, त्याच्यामध्ये आपण काम करायचं, त्यामुळे वेगळं नेतृत्व असं नाही. पण तेव्हा माझ्याकडे पार्ला अंधेरी जोगेश्वरीच्या महाविद्यालयीन तरुणांची जबाबदारी होती आणि स्वाभाविक आहे, कोणतंही आंदोलन असो, अभियान असो, त्याच्यात तरुण मोठ्या संख्येने उतरतात, तर त्यामुळे आपोआपच ते काम माझ्याकडे आलं. आणि एक महत्त्वाचं गोष्ट अशी की संघाचं शाखा नेटवर्क खूप चांगलं होतं त्या काळात पार्ला अंधेरी जोगेश्वरीमध्ये, आणि त्यामुळे तरुणांचा एक संच कायम संघाच्या कामात होता. त्याचा उपयोग आपल्याला या सगळ्या आंदोलनामध्ये झाला. म्हणजे सुरुवातीला आपण शिलापूजन केलं, त्यावेळेला आपण म्हणजे तेव्हा असं एक चित्र खूप प्रसिद्ध झालं होतं की गणपती शिलापूजन करतोय, आणि जेव्हा गणपती सार्वजनिक उत्सव होते त्या ठिकाणी आपण सगळ्या ठिकाणी गेलो आणि मग नंतर एक एक चाळीचा, सोसायटीचा असाही गणेशोत्सव आणचा त्यांचा आपण शिलापूजनाचे कार्यक्रम केले आणि मोठ्या संख्येत आपल्या भागातनं शिला अयोध्येला गेल्या. त्यानंतर अडवाणीजींची रथयात्रेचा विषय आला आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मुंबईत मिळालेला होता. सोमनाथ ते अयोध्याच विषय, त्यामुळे गुजरातनंतर महाराष्ट्राचीच पाळी होती आणि खूप मोठ्या संख्येने तरुणाचे, अर्थातच माननीय पंतप्रधानजी त्यांच्या बरोबर असत त्यावेळेला. आणि त्याचा जो एक तरुणांमध्ये त्यावेळेला, म्हणजे आमच्या पार्ले कॉलेज आणि डहाणूकर कॉलेज, पार्ल्यातले जी दोन कॉलेजेस आहेत, तिथे एकाचा वार मंगळवार, दुसऱ्याचा गुरुवार, आणि तिथे तरुणांचं एकत्रीकरण, तिथे अनेक संघाचे कार्यकर्ते आज ज्यांच्यावर देशाच्या काही भागाचे प्रभारी आहेत आणि त्रिपुराच्या इलेक्शनमध्ये प्रसिद्ध झालेले सुनील देवधरजी ते यायचे, वेगवेगळे प्रचारक त्या ठिकाणी यायचे, किशोर जावळे पार्ल्यातले ऍडव्होकेट ते सांगायचे, म्हणजे अशा तऱ्हेने तरुणांच्या सतत मीटिंग चालू असायच्या. म्हणजे एक स्पर्धा होती की आज पार्ले कॉलेजच्या, आता साठे कॉलेज, मीटिंगला 50 जण आहेत, तर उद्या डहाणूकरच्या 60 जण, अशा स्पर्धेतनं हळूहळू तो सगळा म्हणतात तसा एक माहोल निर्माण झाला आणि त्यानंतर कारसेवला प्रत्यक्ष जाण्याची वेळ आली. मला विशेष खूप वाटतं की अनेकदा असं बोललं, तरुण पिढी काय करते, तरुण पिढी दुसऱ्याच कशाच्या मागे आहे, पण त्यावेळची तरुण पिढी जी होती ती पूर्णतया या सगळ्या आपल्या कार्यक्रमात, अभियानात उतरली होती. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष कारसेवेला आलं नाही, त्यांनी कारसेवकांना मदत केली, त्यांच्या घरी ते जात होते, त्यांच्या अभ्यासाची नंतर त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तरुण, मला असं वाटतं की तरुणाईला उगाच बोलण्यात काही अर्थ नाही, तेव्हा तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग दिला. मला आता आपण सांगितलं असं, तुम्ही 10वी झालेले, कोणी 12वीच्या वर्षातले होते, कोणी नोकरी नवीन लागलेले होते, कोणाच्या घरी प्रॉब्लेम होते, त्यांनी सर्वांनी ते सर्व दूर ठेवले आणि सर्वांनी आंदोलनात उडी घेतली. आणि तेव्हा मला आठवतं, पार्ला अंधेरी जोगेश्वरी मिळून आम्ही ट्रेननी निघालो, तेव्हा 85 कारसेवक माझ्या बरोबर होते आणि कुठच्या तरी वर्तमानपत्रात ती बातमी आली होती, तर मला स्वतःला प्रश्न होता की मी लीड करतोय म्हणजे काय करतोय, कारण तेव्हा फक्त जायचं एवढंच होतं. एक प्रसंग मी सांगतो की तेव्हा, म्हणजे एक संघाच्या संस्कारांचा आणि कसा परिणाम तरुणावर होतो, की मी जेव्हा काही तरुणांशी हे सगळं बोलत होतो तेव्हा एकाने माझ्याशी खूप हुज्जत घातली की काय करणार तुम्ही, मुलायमसिंगने जर सांगितलंय, तेव्हा मुलायमसिंग मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे, परिंदा पर भी नाही पटकेगा, तर तुम्ही काय, तुम्हाला पकडणार, जेलमध्ये टाकणार, कशी होणार कारसेवा. मी त्याला हर प्रकारे समजवायचा प्रयत्न केला की नाही होणार, जर संघाने सांगितलंय, ठरलंय, कारसेवक जाणार, कारसेवा होणार,
त्याने ऐकलं नाही. मी त्याला कन्व्हिन्स करत होतो की तू पण चल, पण तो की आला नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, हे बघ, तू म्हणतोस तसं मे बी खरं असेल की आमचा मेंदू डोक्यात नाही गुडघ्यात आहे. मे बी आम्ही नेता बोले दळ हालेवाले असू, पण आम्हाला आमचा विश्वास आहे की हे ठरलंय ना, संघ जे ठरवतो ते घडतं ते करतो, त्यामुळे आम्ही कारसेवेला जाणार. मग मुलांचे मामला पकडू दे, मारू दे, काय होऊ दे. आणि त्याप्रमाणे खरोखर एवढ्या मोठ्या संख्येत तरुण आले. मला म्हणजे काही काही तरुणांच्या घरी संघ एवढा माहितीही नव्हता, पण त्यांच्या घरी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते गेले, त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं. काही जण आईवडिलांना न सांगताही आलेले होते, पण अशा तऱ्हेने जवळजवळ 85 तरुणांना घेऊन आम्ही आमची ट्रेन अलाहाबादकडे निघाली, असं मला अगदी ते चित्रपूर्ण. त्याच्यामध्ये हा विशेष सांगायचं म्हणजे आमच्याबरोबर 3 ज्येष्ठ नागरिक होते, दत्तोपंत कुलकर्णी जवळजवळ वय वर्ष 75, निर्मलाताई शेंडे जवळजवळ वय वर्ष 74-75, आणि भाऊ भिडे, पार्ल्यातल्या व्यायामशाळेचे शिक्षक म्हणून भाऊ भिडे यांचं नाव सर्वांना माहिती आहे. तर ते सगळे असे 70-75 कारसेवक होते. आणि मी म्हटलं तसं 10वी-11वी झालेल्या तरुणापर्यंत अशी सगळी टीम पार्ला अंधेरी जोगेश्वरीशी घेऊन आम्ही निघालो. बरोबर आहे. आणि थोडंसं त्या नियोजनाबद्दल सांगा, कारण आपण मला वाटतं एका बोगीतून गेलो आणि त्याच्यानंतर जिथे गेलो त्याच्यानंतर एका धर्मशाळेमध्ये नंतर आपल्याला अटक झाली. त्याबद्दल जरा सविस्तर म्हणजे कसं आहे की तो संपूर्ण काळ होता तो अत्यंत भारावलेला होता. आणि तुम्ही मगाशी शिलापूजनाचा ज्या उल्लेख केला, मला आठवतं त्यावेळी अंधेरीचे आमदार काँग्रेसचे होते रमेश दुबे, आणि त्यांनी शिलापूजन केलं असं मला आठवत आहे. आणि एक जबरदस्त मंतरलेला माहोल होता, त्याच्यामध्ये पक्षीय भिंती पण कोसळल्या होत्या. म्हणजे आज जशी हाणामारी चालू आहे तेव्हा तसं काही चित्र नव्हतं. तर हा जो प्रवास आहे, अंधेरीतून आपण निघालो आणि त्याच्यानंतर तुरुंगात गेलो, जरा सविस्तर तुम्ही सांगा. हा, आपण जेव्हा निघालो तेव्हा शक्यतोवर असा प्रयत्न होता की फार ज्याला काय म्हणतो आपण कळू देऊ नये, त्यामुळे आपण वरवर असे काही झेंडे किंवा आपल्याकडचे स्कार्फ वगैरे असं दाखवत नव्हतो, कारण कारसेवकांना पकडणं त्याच्या आधीच चालू झालं होतं. पण कसं आहे की पोलीस तर सोडा, साध्या नागरिकालाही कळतो की हे सगळे कारसेवक आहेत, तर त्याच्यामुळे ते लपवणं कठीण होतं. पण आपण मुद्दामून सर्वांच्या डोळ्यात यावं असं काही करायचं नाही असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आपली ट्रेन निघाली, मध्ये काही स्टेशनना थांबवलं, त्याच्या पुढच्या ट्रेनला थांबवलंय, कारसेवकांना पकडलंय, अशाही गोष्टी आल्या कानावर. आपण शक्यतोवर आपण बरोबर राहूया असा आमचा प्रयत्न होता, म्हणजे पुढे काय फाटाफूट होईल ती होईल, आपण आत्ता गाडी जिथपर्यंत गाडी जाईल तोपर्यंत तरी आपण बरोबर जाऊ असं माझं सांगणं होतं. आणि एक कसं संघाची अशी रचना असते की जसं मी पार्ल्यात राहत होतो तर मला पार्ल्याचे अधिक माहिती होते, तसे कोणी सुनील रविवार होते ज्यांना अंधेरीचा परिचय होता, असे त्या नगराचे काही प्रमुख कार्यकर्ते होते, ते आपापल्या टीमशी चांगला संपर्क ठेवून होते. त्यामुळे आमचं तसं व्यवस्थित संघटन असलेले आम्ही सगळे तरुण होतो. तिथे अलाहाबादला सांगितलं की ट्रेन पुढे जाणार नाही, म्हटल्यावर आपण सगळे उतरलो आणि बाहेर पडलो तर असं लक्षात येत होतं की अलाहाबादच्या लोकसंख्येपेक्षा जास्ती कारसेवकांचीच संख्या आहे. कारण तिथे कळत होतं की हा साधारण पेहरावाने किंवा त्याच्याकडे बघून कळतं की हा काही उत्तर प्रदेशातला नाही आहे, तर असे सगळे कळत होते की हे कारसेवकच आहेत सगळे. पण तरी आपण एकमेकांचे हळूहळू फारसं जाहीर न करता बोलत होतो, तो कोणी आंध्रचा आहे कोणी कर्नाटकातला आहे असं सगळं बोलणं होत होतं. त्यातल्या त्यात आपल्याला मग कोणीतरी चौकशी केली आणि कळलं की एक अगरवाल धर्मशाळा म्हणून आहे, तिथे आपल्या सगळ्यांची सोय एका ठिकाणी होऊ शकेल, दुसरं काही इलाज नव्हता. कारण कुठे कुठे आपली फाटाफूट होण्यापेक्षा एकत्र राहू म्हणून आपण अलाहाबाद अगरवाल धर्मशाळेत राहिलो. त्या ठिकाणी तशी व्यवस्था एकूण धर्मशाळेत असते तशी होती. आणि एक दिवस साधारण म्हणजे साधारण सकाळी पोचल्यावर दुपारपर्यंत ती संध्याकाळपर्यंत 3-4 धर्मशाळा मिळाली होती. दुसऱ्या दिवशी असा अंदाज यायला लागला आपल्याला की काहीतरी गडबड आहे, कोणीतरी विचारून जात आहे, सांगू नका असं म्हणतोय, असं सगळं चालू होतं. आणि मग अचानक एकदम ह्याचे सायरनचे आवाज वगैरे होऊन 4-5 पोलिसांच्या गाड्यांनी त्या अगरवाल धर्मशाळेला म्हणजे घेराव घातला. आणि संजय कक्कड, मी जर चुकत नसेल असं नाव पण माझ्या लक्षात आहे, आणि विजय सिंधी नावाच्या आपल्या एका अंधेरीच्या तरुणाला त्यांनी पकडलं घेतलं आणि पोलीस खाक्याप्रमाणे एक त्याच्या कानसुलात लगावली आणि बोल कारसेवक आहे की नाही, तो नाही म्हणत होता. मग त्याचं सामान उचकटलं तर त्याच्यात स्कार्फ जय श्रीराम काहीतरी मिळालं. तर आमचं सगळ्यांचं इथे
रक्त खवळत होतं, परंतु सगळ्यांनी शांत राहायचं ठरवलं होतं. तर त्यामुळे बाकी काहीच झालं नाही, पण त्याला त्यांनी म्हणजे हे सगळेच कारसेवक आहेत असं समजून आम्हाला नंतर त्या गाड्या लागल्या याच्या, स्टेट ट्रान्सपोर्टच्या, पोलिसांच्या, आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी गाड्यांमध्ये बसवलं. आम्हाला तेव्हा काहीच कळत नव्हतं कुठे नेतात काय. नंतर समजलं की जवळजवळ 70-80 किलोमीटर पश्चिमेकडे म्हणजे अयोध्येच्या विरुद्ध दिशेला आम्हाला नेण्यात आलं. आणि फतेहपूर म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जेल केला होता. म्हणजे तोपर्यंत तिथलेही जेल सगळे भरले होते, त्यामुळे त्यांनी आमची म्हणजे जेलसारखं त्या फूड कॉर्पोरेशन, साधारण 5 फूट भिंत होती. म्हणजे आपल्यालाही आठवत असेल की उडी मारून कुठे जायचं तर जाऊ शकलं असतं, पण तसं जाऊन तसे तर आम्ही खूप जाणार कुठे, आम्ही इतके लांब आलो होतो आपण. पण त्या ठिकाणी आपण आलो आणि आपल्याला त्या तिथे अजूनही आधी आलेले कारसेवक होते. म्हणजे माझ्या मते त्यावेळेला 700-800 कारसेवक सगळे मिळून, म्हणजे 5-6 स्टेटचे होते. मला तो आठवतो त्या ठिकाणी तेव्हा अलीकडे म्हणजे जे संघ करतो तसं नंतर शासकीय लोक करत असतात, तर तसं मध्य प्रदेशचे 2 भाग संघाच्या योजनेतनं फार पूर्वी झालेले आहेत. मध्य भारत आणि महाकौशल अशी त्यांची नावं होती. तर त्या महाकौशलचे जे पूर्ण प्रांताचे संघचालक कृदत्त म्हणून ते तिथे एक तेजस्वी वयानी मोठे 70 घरातली व्यक्ती ती होती. आणि ती आपल्या सगळ्या कारसेवकांनाही म्हणजे सांभाळून घेणं, काही झालं तर जेलरशी बोलणं असं करत असत. तर अशा तऱ्हेने सर्व साधारण 8-10 प्रांतातली मंडळी तिथे होती. आणि एका तऱ्हेने संघाचा कॅम्प लागल्यासारखं आपण सकाळी उठायचो, कार्यक्रम करायचो, कोणाचं भाषण, प्रार्थना व्हायची, आणि असं सगळं आपण त्या ठिकाणी राहिलो. म्हणजे आपला इलाज नव्हता. एकच त्यावेळेचा प्रसंग सांगतो की त्यावेळेला अनेकांच्या मनात, कारण जशी 30 जवळ यायला लागली, 30 ऑक्टोबर हा दिवस होता, आपण अरे इथेच बसून आहोत, काय कारसेवेचं होणार, आपण हात पाय नुसते सगळ्यांचे शिवशिवच होते काहीतरी करायला. तर त्यावेळेला आपला म्हणजे इलाज नाही, आपण आता या ठिकाणी आहोत, आपण जाऊन आधी 100 किलोमीटर लांब आलोय, तर चालत पोचणं काही 2-3 दिवसात शक्य नाहीये, आणि बाकी सगळे रोड ट्रेन सगळं बंद आहे. त्यामुळे आपण समजावत होतो, कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते समजावत होते की आपण आता इथेच राहायला पाहिजे. त्यावेळेला सुनील देवधरांनी एका ज्ञानेश्वरांचा अभंगाची आठवण देऊन असं सांगितलं होतं की जशी नदी पुढे जात असते त्यावेळेला आधीचे खाच खळगे खड्डे ते जर भरले नाही पाण्याने तर तो प्रवाह पुढेच जाणार नाही. तर मी ते मुद्दाम लिहून ठेवलं होतं, मी जरा बघून सांगतो त्याच्या ओळी, कारण फार महत्वाचं आहे. तर ज्ञानेश्वरांच्या ओळी आहेत त्या, निम्न भरलिया विणे तोय ढळेची नेणे, असं संत ज्ञानेश्वरांचा अभंग सांगितला होता आपल्याला. आणि सर्व तरुण कारसेवकांना हे सांगितलं की एका रीतीने आपण इथे जेलमध्ये अडकणं हे कारसेवेला मदत करणंच आहे, त्यामुळेच जे पुढे गेलेत ते पुढे जाऊ शकतील. त्यामुळे आपण अशी प्रार्थना करू की कारसेवा नक्की होईल आणि आपण इथेच धीराने राहू, असं आम्ही सगळ्यांना समजवलं. त्याप्रमाणे सगळे राहिले आणि मग 30 रात्री आम्हाला BBC त्या ठिकाणी जे जेलर होते ते तसे आम्हाला सहकार्य करत होते, त्यांनाही माहीत होतं. दुसरं विशेषतः की आजूबाजूच्या गावातली लोकं यायची आमच्याकरता शिरापुरी लाडू घेऊन आली, पराती पराती टोपल्या टोपल्यानी, आणि आमच्या पायाला हात लावून नमस्कार. वय आम्ही मोठी असलेली लोकं पण आमच्या पाया पडत होती. तर इतकं रामाबद्दलची जी भावना होती तर ती लोकांच्या मनामनातली आम्हाला जाणवली. आणि अशा तऱ्हेने आम्ही त्या ठिकाणी राहिलो. 30 ऑक्टोबरला रात्री आपल्या सर्व वाहिन्या किंवा जे काय चॅनल होते त्यांनी काही दाखवणं शक्य नव्हतं, सरकारी वरवंटा फिरला होता, त्यामुळे BBC लावायचो आणि BBC आपल्याला कळलं की कारसेवा झालेली आहे. आणि नंतरच्याही 2 नोव्हेंबरच्या गोळीबाराच्या घटनाही आपल्याला BBC कळल्या आणि त्यात अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला, त्यांना हुतात्म्य आल्याच्याही घटना घडल्या. कोठारी बंधूंचं नाव आपण सगळ्यांनी तेव्हा ऐकलं. आणि त्यानंतर मात्र सर्व म्हणजे न्यायालयानेही ते बंद सगळे मागे घ्यायला लावले आणि त्यामुळे त्यानंतर आपली सुटका झाली. असं झालं. खाडेजी, मला वाटतं त्यावेळी जो संपूर्ण माहोल होता म्हणजे अयोध्या परिसराचाच की एक मोठं तुरुंगच बनवलेलं, म्हणजे ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावलेले, नाकाबंदी होती आणि प्रत्येक धर्मशाळेमध्ये चेकिंग चाललेली आणि असं एक मोठं तुरुंगाचं स्वरूप त्या संपूर्ण परिसराला आलेलं. मिलिंदजी, मला वाटतं जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर
एक दोन तीन दिवस आपण त्या तुरुंगात होतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला मुक्त करण्यात आलं सगळ्यांना. आणि घरी परत न जाता आपण अयोध्येला गेलो, कारण आपल्याला म्हणजे आपलं अंतिम लक्ष तेच होतं की अयोध्येला जायचं, रामलल्लाचं दर्शन घ्यायचं. आणि तेव्हा तिथे आपल्याला भयंकर अनुभव आला, म्हणजे मी स्वतः शरयूमध्ये तरंगणारे कारसेवकांचे मृतदेह पाहिलेले आहेत आणि भयंकर परिस्थिती होती. म्हणजे त्या ते मृतदेह पाहून म्हणजे मेंदूला मुंग्या याव्यात, कारण अर्धवट माशांनी खाल्लेले आणि पूर्ण फुगलेले म्हणजे भयंकर परिस्थिती होती. तर तो म्हणजे तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर पुढचा अयोध्येपर्यंतचा प्रवास आहे ना, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा तुम्ही. आपण आपल्याला बसेसनी अलाहाबादला अटक झाली होती, त्यामुळे अलाहाबादपर्यंत आणण्यात आलं आणि मग आपण सगळेजण आता ट्रेननी परत जायचं असाच विषय होता. जेव्हा पोचलो आपण तेव्हा तिथे पहिली गाडी अलाहाबादवरनं काशीला निघालेली, पहिली गाडी अलाहाबादमधून फैजाबादला निघालेली असा, कारण काही दिवस गाड्या बंदच झालेल्या. तर तेव्हा एकदम सगळ्या कारसेवकांच्या मनात झालं की आपल्याला जर अयोध्येला जायचं होतं, जायला मिळतंय तर आपण जाऊया. आणि मग चक्क आपण सगळे त्या फैजाबादच्या मध्ये गेलो. खरं सांगायचं पैसेही नव्हते, त्यामुळे आपण सगळे त्या राम तिकिटावर असं तेव्हा म्हणत होतो आणि आपला तो पुढचा प्रवास राम तिकिटावर झाला. आणि अर्थातच आपल्याला कोणी काही विचारलंही नाही, कारण त्यानंतरचा माहोल सगळ्या देशातला बदलला होता, कारण गोळीबार, कारसेवकांच्या म्हणजे हौतात्म्य, संतापाचा. आणि आपण जेव्हा अयोध्येत गेलो आपण दर्शन घेतलं तेही मला आठवत आहे. आज जे म्हणजे जे चित्र सगळेजण आता 92 साली बाबरीढाच्या पडला, पण ते तीन घुमट किती भक्कम ते स्ट्रक्चर होतं, त्याच्यातल्या मधल्या घुमटाखाली कशी रामलल्लाची मूर्ती आणि पूर्ण जाताना म्हणजे अक्षरशः एक एक माणूसच एका वेळा जाऊ शकेल अशी पूर्ण ती बॅरिकेड लावून व्यवस्था केलेली. आणि त्यातनं आपण सगळ्यांनी दर्शन घेतलं ज्याच्याकरता आलो होतो, त्यामुळे तो दिवस आत्ताच एका कारसेवकाच्या घरी अक्षता वाटपानिमित्त त्यांनी गेले होते तेव्हा त्यांनी हाच अनुभव सांगितला की मी तोपर्यंत एवढं काही त्याला म्हणजे शिलापूजन त्यांनी त्यांच्या चाळीत केलं होतं, पण तरी पण आपण अयोध्येत स्वतः जाऊ असं तेव्हा वाटलं नव्हतं, पण जेलमध्ये पकडूनही काय होईना नंतर आम्ही पोचलो असं त्यांनी सांगितलं. तर त्यावेळेला गेल्यानंतर सर्वांना एक तो आनंद मिळाला की अयोध्येला येणार म्हणून आलो होतो ते आपण आलो. पण आत्ता जे तू सांगतोयस ती घटना नंतर शरयूच्या तीरावर आल्यावर मात्र सगळ्यांना खूप धक्का बसला. आधीच्या बातम्या किंवा काही न्यूज BBC सारख्या ऐकलेलं आणि प्रत्यक्ष पाहिलेलं तर फार ते म्हणजे हृदय विदीर्ण करणारं दृश्य होतं. आणि म्हणजे खरंच कारसेवकांची अशी अवस्था आणि आत्ताच्या क्रौर्य होतं आणि या म्हणजे त्याला काही क्षमा नाही अशीच त्यावेळेला सगळ्या कारसेवकांची भूमिका होती. अतिशय सगळे संतापले होते आणि हा जो एक संघर्ष आहे म्हणजे त्याची धार मला असं वाटतं त्यानंतर जी अधिक ती तेज झाली ती त्या मला आठवतं. मी शरयूच्या पात्रामध्ये गेलो कारण असं आहे की मुंबईत किंवा कोकणामध्ये राहणारा जो माणूस आहे त्याला गोड्या पाण्याची नदी खूप मोठी. तर मी त्या पात्रात पाऊल ठेवलं आणि हृदयामध्ये प्रचंड कालवाकालव झाली. आणि ते पात्र खूप सुंदर आहे शरयूचं आणि त्या पात्रावर नजर फिरवत असताना एका ठिकाणी मला ते दोन तीन मृतदेह मला दिसले. आणि नाही अनेक तरंगत सुद्धा होते शरयूच्या पात्रामध्ये आणि मी ते बघून इतका हादरलो. म्हणजे मला त्यावेळी आठवतंय की किमान दोन तीन दिवस भूक मेली माझी, जेवणाची इच्छा होईना आणि काय परिस्थितीमध्ये. मला असं वाटतं की आपण सगळे जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा संघाची स्ट्रॅटेजीच होती की काही लोकांनी तुरुंग भरायची आणि काही लोक जंगलाच्या मार्गाने अयोध्येपर्यंत पोहोचलेले. पण इतका मोठा जो बंदोबस्त होता तो बंदोबस्त चुकवून, पोलिसांना चुकवून काही लोक अनेक मैल पायी प्रवास करत अनेक दिवस उपाशी राहत जंगलाच्या मार्गाने त्या अयोध्येपर्यंत पोहोचले. आणि त्याच लोकांना दुर्दैवाने लक्ष करण्यात आलं, त्याच लोकांना गोळ्या सहन कराव्या लागल्या आणि त्याच लोकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. परंतु मला असं वाटतं की आज जे मंदिर निर्मिती होते ती त्याच बलिदानामुळे शक्य झालेली आहे. बरं मिलिंदजी, या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जे वरिष्ठ नागरिक आपल्या सोबत होते त्यांनी एक छान भूमिका बजावली आणि ती भूमिका अत्यंत हिमतीची होती, त्याबद्दल तुम्ही सगळं प्रेक्षकांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. जरूर जरूर. आमच्याबरोबर मी म्हटलं तसं भाऊ भिडे हे व्यायाम शिक्षक होते, दत्तोपंत कुलकर्णी हे संघाचे अतिशय चांगले स्वयंसेवक, तरुण वयात प्रचारक गेलेले आणि कायम जीवनपूर्ण संघशरण अशी व्यक्ती दैनंदिन शाखेत जाणारे,
त्यांचं वय वर्ष 75 आणि निर्मलाताई शेंडे ज्या स्वतः जनसंघाच्या कार्यकर्त्या होत्या, उमेदवारी होत्या, आणि त्यांचंही घर त्यांच्या माहेरचं सगळं, त्यांचे भाऊ प्रचारक होते, अशा रीतीने त्याही संघशरण जीवन, त्याही आलेलं, त्यांचंही वय 75-80 घरात असे हे यांनी एक फार मोठी भूमिका बजावली. ती जेव्हा अगरवाल धर्मशाळेत सगळे आम्ही राहिलो आणि एक दोन आत्ता जसं बाया खड्यांसमोर तशा काही प्रसंगातनं लक्षात झालं की आपल्याला अटक होऊ शकते, तेव्हा आपल्या लक्षात झालं की अनेकांनी स्वसंरक्षणार्थ लाठ्याकाठ्यात नाही तर काही छोटी मोठी शस्त्रही बाळगली आहेत. अशा स्थितीमध्ये जर का ती हाताशी लागली पोलिसांच्या तर काही अधिक मोठ्या संकटात आपण पडू शकतो. काहीतरी जेल वगैरे झाली तर नुसते कारसेवक पकडले गेलो सगळे बरोबर सुटू, पण इथेही काही अशी गोष्ट घडली तर काही क्रिमिनल केस वगैरे झाली तर काय करणार. या चिंतेने आम्ही काही ज्येष्ठ लोकांनी त्याची चर्चा केली असं ठरलं की तेव्हा बघा कसे म्हणजे काय म्हणतो ना आपण की एकदा त्या संबंध समाजामध्ये या विषयाबद्दलची जागरूकता झाली की कशी लोकं मदतीला येतात. तसं संगमावर असलेल्या पुरोहितांपैकी काही पुरोहित आपल्या काही कार्यकर्त्यांचे नातलग होते किंवा ओळखीचे होते, तर त्यांच्याकडून संपर्क साधून त्यातले जे संघाचे स्वयंसेवक असलेले पुरोहित होते त्यांनी सांगितलं की आमची तयारी आहे पण तुम्ही आपल्याजवळ काही ठेवू नका, जे काय शस्त्र लाठ्याकाठ्या आहे ते सगळे घेऊन तुम्ही आमच्याकडे ते बोचकं सोपवा, तुमच्याजवळ काही ठेवू नका इथे. आणि दुसरं असं की त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या एकूणच सगळ्या स्वरूपामुळे आणि कारसेवकाच्या विरोधामुळे पोलीसही फार विचित्र तऱ्हेने वागत आहेत, तर तुम्हाला नक्की मार खावा लागेल, जेल होईल, तर त्यामुळे तुम्ही या, काही काळजी करू नका, आम्ही ते सगळं व्यवस्थित बघू. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो टांगा करून. टांग्यामध्ये आम्ही कसं करायचं हे सगळं, तर आम्ही दोन या ज्येष्ठ कारसेवकांशी बोललो, कुलकर्णी आणि निर्मलाताईंशी. तर त्यांना म्हटलं असं आपण करूया की आम्ही धार्मिक कार्यकर्ता आलो, आम्ही दोघंजण तुमचे भाचे आहोत, तुम्ही मामा मामी आहात आणि आपण संगमावर जातोय. तर ते दोघं तयार झाले. खरं म्हणजे त्या वयात नुसतं कारसेवेला येणं हेच महत्त्वाचं होतं, फार शारीरिक कष्टदायक होतं, तर काही जेल वगैरे झालं असतं तर पुढची गोष्ट तर अजून काही भयानक होऊ शकलं असतं. पण त्यांनी ते धारिष्ट्य दाखवलं आणि आम्ही त्यांच्यासोबत निघालो. आम्ही काय आवश्यक तसं सामान असं ठेवलं होतं वरती काही चादर बिदर घालून की हे झाकलं जाईल, आणि आमचा टांगा दर मजल मजल करीत संगमाकडे निघाला. जसजसं संगम जवळ यायला लागला तसतसं लक्षात झालं की गाड्यांची रांग लागली आहे, टांग्यांची रांग लागली आहे. तर काय झालं तर टांगेवाला म्हणा नाही आगे चेकिंग चला आहे. बापरे, आमच्या पोटात गोळा उठला. हे जर चेकिंग झालं तर कारसेवेला अयोध्येला जाणार आहोत आपण, इथंच जेलमध्ये खितपत पडू. तर आम्ही काहीतरी बोललो तर दत्तोपण म्हणाले ते स्वतः विदर्भातले मूळचे, ते म्हणाले काळजी करू नको मी बरोबर सांगतो. निर्मला ते पण म्हणाल्या, त्या पण अजिबात घाबरल्या नव्हत्या, मी पण बरोबर काय ते बोलते बघा काळजी, तुम्ही दोघे गप्परा, तुम्ही एवढंच म्हणा की हे आमचे मामा मामी आहेत, काय विचारलं तर. आणि जसजसा टांगा थांबला पोलिसांच्या इथे, 3-4 पोलिसांनी आम्हाला गराडा घातला, सामान काय बघायला लागले, थोडंफार सामान त्यांनी बघितलं नशिबाने, तो त्या सामानात काही नव्हतं. दत्तोपंतांनी सुरुवात केली, क्या चला आहे ये सब देख रहा हूँ, इतनी भीड़ किस लिए है? तर मी हे सब कारसेवक आहे. तुम्हाला कारसेवक? हां. निर्मला देशांनी जोरात म्हणाला, अरे हम ट्रेन से आए, रात भर गाडी में सोने नहीं दिया, वो लोग गाना गा रहे थे, कुछ घोषणाबाजी कर रहे थे. तर ते दोघे, हां तुम्ही तो क्या हमारी गाडी में ट्रेन में भी थे, ये क्या है? नहीं वो है ना, वो अयोध्या का चला है ना, वो सब है कारसेवक. पोलीस म्हणाले, मैंने दत्तोपण तो क्या मुझे संगम पर ये हमारा जो ये धार्मिक कार्यक्रम वो करने नहीं मिलेगा? नहीं नहीं, आपको सब मिलेगा, आपको सब मिलेगा, आप चिंता मत करो. तो हमारा जरा टांगा आगे निकालिए ना. मैं बिना मतलब मुझे मालूम होता तो ये दिन आता ही नहीं था. म्हणाले, अरे क्या भाई आप गलत टाइम पे आए, ये दिन आपने चुनना ही नहीं चाहिए था. अरे भाई माफी करो लेकिन मुझे संगम तक पहुंचाओ. असं म्हटलं तर पोलिसांनीच आमच्या टांग्याला वेगळी वाट काढून दिली आणि आमचा टांगा सुखरूपपणे संगमाच्या दिशेने जायला लागला. तो चौक ओलांडला, घोड्याच्या टापापुढे मी मागे बघतोय, पोलीस दिसेने असं झाल्यावर जो सुस्कारा टाकला आणि पुरोहितांच्या ताब्यात सगळे शस्त्रास्त्र सोपवली. दुपारी आम्ही घरी आलो, जेवलो, तोच सायरन वाजले आणि संध्याकाळी 4-5 सुमारास आमच्या पूर्ण अगरवाल धर्मशाळेला गराडा घालून आम्हा सगळ्यांना अटक झाली. त्यामुळे आज ते दोघेही हयात नाहीत, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. निर्मलाताईंचंही दुःखद निधन झालंय, दत्तोपंतांचं 1-2 वर्षापूर्वी निधन झालं, तर त्या आणि भाऊ भिडेही आज हयात नाहीत. तर अशा त्यावेळच्या ज्येष्ठ
कारसेवकांनी आपलं आपलं योगदान दिलं आणि विशेषतः या कठीण प्रसंगातनं आम्हाला आमचे मामा मामी बनून सोडवलं. नाही, मला मगाशी चर्चेत आपला हा विषय आलेलाच की उत्तर प्रदेशचे जे लोक आहेत त्यांनी खूप चांगला सकारात्मक असा रिस्पॉन्स दिलाय संपूर्ण विषयामध्ये. तर हे जे एक बंधुभावाचं दर्शन त्या संपूर्ण काळामध्ये झालं ते अभूतपूर्व होतं. म्हणजे तुमचा परिचय नाहीये पण त्यांना कळतंय की हे कुठून तरी बाहेरून आलेले आहेत आणि कारसेवेला आलेले आहेत आणि लोकांनी जे अगत्याने सगळ्यांचं स्वागत केलं आणि प्रचंड आग्रह तुम्ही या, तुम्ही जेवा, तुम्ही चहा प्या, आपको कुछ तकलीफ आहे घ्या, हे जे सगळं होतं ते अभूतपूर्व होतं. तर अयोध्येतलं त्या वेळेचं जे वातावरण आम्ही बघितलेलं की म्हणजे उत्तर भारतीय काही मुंबईमध्ये कमी नाहीयेत पण त्यांची तिकडची वागणूक आणि त्यांनी जे तिकडे स्वागत केलंय ते मला वाटतं कधीच विसरता येणार नाही. आणि मी आत्ता जसा उल्लेख त्या एका कार्यकर्ता झाला श्रीकांत महादेव, त्याला आम्ही आमची सगळ्यांची नावं घेऊन वकिलांकडे पाठवला. आम्हाला निरोप आला की वकिलांपर्यंत कारसेवकांची नावं पोचवा, आपण कोर्टाची लढाई पण लढतोय. तर तो आम्ही जेलमध्ये आलो तर तो सटकला, दुसऱ्या काही प्रांताच्या बसेस आल्या होत्या कारसेवकांना घेऊन त्यांच्या मार्फत. मग तो आपल्या मुंबईच्या इतर कार्यकर्त्यांना त्याची भेट झाली आणि ते प्रतापगडपर्यंत कसे तरी बस ट्रकनी गेले आणि पुढे ते पूर्ण चालत गेले. तेव्हाचा त्यांनी प्रसंग असा सांगितलाय की अक्षरशः रात्रीचे झोपले होते घरात तर त्याच्या पायाला तेल लावण्यापासून सेवा केलेली आहे लोकांनी. तुम्ही दमलात, कारण आपल्याला एवढी चालायची सवय नसते तर पाय चेपून देतो, पायाला तेल लावतो, अशी सेवा लोकांनी केली आहे. एका गावातलं त्यांनी असं सांगितलं की त्या गावात एकदम असा लग्नाचा माहोल होता तर आम्हाला वाटलं की लग्न आहे म्हणून मग त्यांनी या या केलं, आम्हाला जेवा खायला घातलं. तर ते नंतर आम्ही धन्यवाद धन्यवाद तुमच्या शादीमध्ये आम्ही म्हणजे आमच्या येण्यामुळे गडबड झाली आम्ही आता पुढे. त्यांनी म्हणाले शादी बिधी कुछ नाही आहे, म्हणजे अरे मी जानबुज के माहोल खडा किया आहे कारण पोलीसवाले येत आहेत ना, कारसेवक येत आहेत म्हणून त्यांना शोधायला. म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या गावात शादी आहे. ज्या वेळी ज्या वर्षी तो ढाचा पडला तर ते वर्ष खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो की 90 कारसेवेमध्ये गोळीबार झालेला आणि 90 कारसेवेमध्ये काही घरून मला विरोध वगैरे झालेला नव्हता. म्हणजे जरी मी 11 होतो तरी माझी आई कडवी हिंदुत्ववादी होती तर तिने खूप प्रेमाने मला पाठवलं, आशीर्वाद दिले. पण जेव्हा मी 92 कारसेवेला पुन्हा जायला लागलो तेव्हा थोडस ती नाराज होती की 90 असं झालं, पुन्हा एकदा तू जातोयस वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा मी आदराने गेलो आणि मला असं आठवतं की माझ्या त्यावेळी मी तरुणांची शाखा लावायचो, माझ्या शाखेतले 6 तरुण माझ्यासोबत आलेले आणि त्यातल्या एका तरुणाचे वडील आणि त्या तरुणाचं नाव महेंद्र सावंत, तर ते भीटीपर्यंत माझ्याशी भांडत आलेले आणि ते भयंकर मला शिव्या घालत होते की तू माझ्या मुलाला बिघडवलं वगैरे अशा प्रकारे. तर ती मी त्या महेंद्रला सांगितलं की ती तुझे वडील आलेले, तुला जर घरी जाण्याची इच्छा असेल तर तू जाऊ शकतोस. पण तो हट्टाने माझ्यासोबत आला आणि नंतर ते घडलं प्रकरण, बाबरी ढाचा उसळला तेव्हा त्या सगळ्या तरुणांसोबत मी त्या प्रत्यक्ष ढाच्याच्या ठिकाणी होतो. तर खाडेजी, तो जो संपूर्ण घटनाक्रम आहे ना तो आदली रात्र पूर्ण गोंधळ उडवणारी होती. कारण आपल्याला असं सांगण्यात आलं होतं, तुम्हाला आठवत असेल की आपल्याला काही कारसेवा वगैरे करायची नाही, आपल्याला ढाच्याच्या ठिकाणी मुठभर वाळू टाकायची आणि उशिरापर्यंत मुळात बैठक चाललेली. ती रात्री 1-1.5 बैठक विनयजी कटियार वगैरे हे सगळे उमा भारती वगैरे यांची ती बैठक होती. कारसेवक सगळे सरयू नदीच्या बाजूला मोठा पेंडल तयार केली होती, त्या पेंडल मध्ये सगळे कारसेवक उतरलेले पण कोणाला काही कळत नव्हतं. फक्त रात्री 1-1.5 बातमी आली की सकाळी अंग पण कारसेवक ती चवताळलेलीच होती. ती उद्या जाऊन परत हेच काय करायचं वाळू नेऊन टाकायची. पण आमच्या पॅनलमध्ये तेव्हा अभिराम सिंग होते वगैरे, नारायण पालवजी होते आमच्या इकडचे आणि माझे बंधू वगैरे, आम्ही सगळे एका ठिकाणी अशी झोपलो होतो. झोपले सकाळी निरोप आले, मग बाकीचे बोलायला लागले अरे आता उद्या परत तुम्ही मागच्या वर्षी सारखंच आहे का जायचं नाही परत. काही नाही, संघटना जो निर्णय घेतो ते योग्य दृष्टीने घेतलेला असेल. पण नंतर त्यातलं एक जण आलं तर बोलला की आंध्रात पहिली बॅच लावली, सेकंड आपली महाराष्ट्र लावली. आंध्राचे 15,000 लोक ते 12,000 लोक, काय झालं तर तेव्हाचे
नरसिंहराव प्राईम मिनिस्टर. आणि मला असं आठवतं म्हणजे जेवढी जे दक्षिणेतून स्वयंसेवक आलेले कार्यसेवक आलेले त्यांच्या घोषणा पण एकदम वेगळ्या असायच्या आणि आम्ही त्या बुडक्या तुडक्या दक्षिणी भाषेमध्ये त्या घोषणा देण्याचा प्रयत्न पण करायचो. पण ते म्हणजे त्यांच्यामध्ये पण प्रचंड गडबडपणा होता म्हणजे डोक्याला भस्म लुंगी वगैरे एकदम कट्टर ते मारण्यासाठीच बोलले होते आम्ही कुछ भी लेकिन तोडकी जाऊंगा. नाही आणि या सगळ्या माहोल मध्ये जेव्हा आपल्याला असं सांगण्यात आलं की आपल्याला त्या ढाच्याच्या ठिकाणी जाऊन मुठभर वाळवून टाकायची आहे तर आम्ही असे सगळे चार रांगेमध्ये असे आपण पुढे जात होतो आणि अशीच आमची म्हणजे प्रचंड रागारागाने चर्चा सुरू होती की काय हे संघवाले वगैरे म्हणजे सगळे स्वयंसेवक संघाला शिव्या देत होते आणि अचानक गडबड अशी सुरू झाली आणि कोणीतरी उडायला लागलं देखो देखो ढाचे पर चढ गए. पण आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी आधी उतरलो पेंडल म्हणजे ज्या दिवशी प्रवास करून आम्ही तिकडे उतरलो ते संध्याकाळी आम्ही बघितलं आजूबाजूचा परिसर काय आम्ही आणि आम्ही चार पाच जण पुढे गेलो होतो बरोबर मंदिराच्या बाजूनी खंदक खणलेले होते पूर्ण आणि त्याला बॅरिकेड हे लावले तारा बिळा लावून सगळं म्हणजे कोणी जाऊ शकणार नाही असं. आणि मला वाटतं तेवढी इंडो तिबेटियन पोलीस फोर्सचे नाही ते सॉरी ते 92 ला कल्याण सिंग त्यामुळे प्रॉब्लेम नाही आला त्याने सांगितलं वरची मिलिटरी मागे गेलीच नाही परत सांगितलं होतं माझ्या राज्याची मी बघेन त्याने मिलिटरी पुढे येऊ दिली ना त्यावेळेचा जो माहोल होता आदल्या दिवशी आम्ही जातो बघतोय काय उद्या काय करणार आपण रात्री बातमी असेल तर मग विनील कटे वगैरे यांची मीटिंग झाली उमा भारती वगैरे सगळ्या त्यांचं ठरलं पटके पेठी आणि ते गुप्त पेठी सगळं ते सगळं त्याचं सामान म्हणजे ते नांगर त्याचा होडीचा नांगर होडीचा नांगर असतो त्याला दोरी बिरी सगळं दोरखंड वगैरे सगळं घेऊन ते पेठी ती गुप्त पेठी होती तिकडे विनील कटे एवढे सुबे हो जायगा तरी आम्ही कारशे वगैरे समजावते सुबे हो जायगा टोनाल स्वप्नात अडवाणींचं वगैरे भाषण चालू होतं या सगळ्या दुसऱ्या दिवशी बरोबर मंचावर अडवाणी उमा भारती मुरली मनोहर जोशी होते विनायक कटियार होते आणि इकडे होते त्यामुळे कोणाला लक्षात येत नव्हतं तिकडे आणि तिकडे फक्त ते बॅच लावून कटियार ते आंध्राची बॅच आणि ते कटियारची फक्त सूचना आणि पुढचे कार्यक्रम चालू झाला आणि जेव्हा इकडे भाषण चालू असताना कारशेवक वर चढले गुंडावर चढले होते बरोबर तेव्हा उमा भारतींचं बोलणं झालं और एक धक्का देते आणि ते मला आठवत की मला वाटतं कशाने ते प्रहार करत होते माहित नाही पण त्या ढाच्याच्या वर जेव्हा कुदळीचे प्रहार होत होते तेव्हा खण खण असा आवाज येत होता इतका तो प्रचंड मजबूत ढाचा होता म्हणजे प्रचंड मजबूत त्या ढाच्यामध्ये आमच्या पार्ल्यातले पण अटकलेलेच होते ते नाव नाही घेत मी आता नितीनजी बोलले म्हणून पण बाजूला जी झाडं होती त्याच्यावरती बसले होते काय तुटतंय तोडलं जातंय ती फांदी इतकी फांदी प्रचंड चढले ना की ती फांदीच खाली आली आणि ती ढाच्या तोडत असताना जो मिळेल ते काय हत्यार काहीच नाही ना लोकांकडे जे मिळेल त्याने ते तोडायचं सगळे म्हणजे ते कंपाऊंड मारलेलं होतं तेही तोडून टाकलं मला वाटतं हाताने असे खेचायचे सगळे मला वाटतं त्याच्यानंतर अचानक असं कधी स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि तो संपूर्ण खाली पडला आणि मला आठवतं तेव्हा आचार्य धर्मेंद्रचं भाषण सुरू होतं आणि जेव्हा कारसेवक त्या बाबरी ढाच्याच्या विटा न्यायला लागले तेव्हा धर्मेंद्रजी म्हणाले देखो देखो बाबर की हड्डी आली म्हणजे तो तेवढे आमचे रोमांच असे उभे राहिले आणि म्हणजे एक ऐतिहासिक काहीतरी घडत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आहोत आणि मिलिंदजी तुम्हाला सांगतो की तो ढाचा खाली आल्यानंतर काही मिनिटात तो संपूर्ण परिसर साफ झाला म्हणजे सगळे त्या ढाच्याचे अवशेष घेऊन गेले आणि त्या मोकळ्या झालेल्या जमिनीवर विदिन नो टाईम एक स्ट्रक्चर उभं राहिलं की म्हणजे प्रभुराम जे अनेक वर्ष या ढाच्यामध्ये होते तो ढाचा गेल्यानंतर त्यांना काहीतरी एक निवारा पाहिजे छप्पर पाहिजे म्हणून तिथे एक तात्पुरतं मंदिर आणि मला वाटतं ते पण जे लोक होते तयारीतच आले होते काही तासामध्ये ते मंदिर बरोबर उभं राहिलं. आमच्यातले काही कारसेवक आता जो आहे अमेरिकेत त्याच्याशी ह्या सगळ्या चालू आहे तर फोनवर बोलणं होते 2-3 दिवस तर आत्ता बाळा म्हणाले तसे आमचे एक 4-5 जण प्रत्यक्ष तिथे होते
तर त्यांना म्हणजे ते कसे जर आपण आता जसं सांगितलं की ऍक्च्युली भाषणवर चालू झालं होतं, काहींना असं वाटत होतं की नाही आम्हाला जाऊन तिथे ढाचा हा पाडलाच पाहिजे अशा भावनेने अनेक कारसेवक तसे निघाले. अशा तऱ्हेने अगदी ऑर्गनाईज काही नव्हतं पण ते घुसले. तर यांनी आपला अनुभव असा सांगितला की प्रत्यक्ष तिथे खंदक होता, तिथे काही काम चाललं होतं, त्याच्या कुदळी फावडी होत्या त्या उचलल्या ह्यांनी आणि अगदी चिखलातनं माखून खंदकातनं असं तिथे गेले आणि कोणी घुमट्यावर चढला कोणी आतून मारतोय म्हणजे असं काही ते हे जे सांगतात तो एक कारसेवक त्याला ह्यांनी खालून ओरडले आता तू ये खाली नाही तर कधी पण ढाचा पडेल. तसंच झालं, खाली आले तो म्हणतो म्हणजे विनोदानी हे म्हणले आता तू फोटोतच गेला असतात असं की तो खाली आला आणि सगळा ढाचा पडला. असं ढाचा जेव्हा पाडत होते तेव्हा भरून एक एक अवशेष काय काय खाली पडायला लागले अशी परिस्थिती होती आणि आम्ही वेळेत बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर काही सिंगांनी संपूर्ण ढाचा खाली आला आणि त्याच्या खाली चिरडून काही ती पण व्यवस्था झाली. आपण अँब्युलन्स यायला सगळं सगळे फक्त अँब्युलन्स येईल एवढंच सगळं पब्लिक तिथून. हा जो अमेरिकेत आता आहे प्रशांत पवार म्हणून तो म्हणला की त्या सगळ्या गडबडीत कोणी एकमेकांची चुकामुक होते ना, तसं मी खाली गेलो दुसरा बाहेरून मारत होता तर तो खाली पडल्यावर एकदम त्याला असं झालं की मी आहे की नाही आता का त्या सगळ्या मलब्याखाली गेलोय वगैरे. पण एक 2-5 मिनिटात तवर मी बाहेर आलो होतो म्हणून भेट झाल्यावर त्याने मला म्हणे मिठीच मारली की त्याला वाटलं की त्या सगळ्या स्ट्रक्चरच्या खाली मी गेलो की काय असं. म्हणजे मंदिरापासून बाजूल होतो आणि हे दोन तर मी आणि त्याला सांगतो अरे ओव्हर झाले फांदी तुटेल तर हा प्रशांत तिकडून मागून मागून होता तो हा वर तो आतून वरती घुमट सगळं तोड काम चालू ना खा हे करतो बरोबर. आणि मला वाटतं हे सगळं कार्य आटपून जेव्हा कारसेवक मुंबईमध्ये आले तो सुद्धा प्रसंग सांगण्यासारखा आहे. म्हणजे मला आठवतं की आम्ही अंधेरी स्टेशनवर उतरलो आणि अंधेरी स्टेशनवर उतरल्यानंतर म्हणजे बाहेर काय स्थिती निर्माण झाली कोणालाच माहीत नव्हतं म्हणजे अनेक ठिकाणी जाळपोळ दगडफेकीच्या घटना घडलेल्या. बरोबर आहे, आम्ही अंधेरी स्टेशनवर आलो आणि आम्ही त्याच उत्साहामध्ये जय श्रीराम वगैरे वगैरे अशा प्रकारच्या घोषणा वगैरे देत होतो आणि बाहेर पूर्ण सन्नाटा, बाहेरचा माहोल खूप खराब होता आणि पोलीस फक्त दिसत होते आम्हाला. आणि पोलिसांपैकी एक जो सिनियर इन्स्पेक्टर होता तो आला आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की बाहेर माहोल खूप खराब आहे त्यामुळे तुम्ही घोषणा वगैरे न देता शांतपणे घरी जा. तर आम्ही ते फॉलो केलं कारण काम झालेलं तर जे काही झालं होतं त्याचा आम्हाला प्रचंड आनंद होता आणि तिथून आम्ही निघालो. या सगळा जो प्रवास आहे तो एक जबरदस्त प्रवास होता आणि सुदैवाने आज जी मंदिर निर्मिती होते त्याच्या प्रमुख टप्प्यामध्ये आमचा सभा होता. त्याच्यानंतर काही अयोध्येमध्ये जाण्याचं आपल्याला भाग्य मिळालं नाही पण जे काही तो जो काळ होता तो अभूतपूर्व होता आणि त्या काळामध्ये अशा एका वयामध्ये सभा घ्यायला मिळाला हे खरं गोष्ट आहे. 92 कारसेवा झाल्यानंतर सुद्धा मला कधी वाटलेलं नव्हतं की या देशामध्ये एक भव्य राम मंदिर उभं राहील तो क्षण मला कधी बघायला मिळेल. म्हणजे 2012-13 पर्यंत माझ्या मनात अशी पुसट कल्पना सुद्धा कधी नव्हती की अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होईल आणि त्याच्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. परंतु म्हणजे 2014 या देशाने एक जे वळण घेतलं आणि आज आपलं भाग्य आहे की आपल्याला याची देही याची डोळा म्हणजे जे आपण स्वप्न पाहिलेलं म्हणजे दोन गोष्टी अशा निश्चितपणे आहेत. एक तर राम मंदिराची निर्मिती आणि कलम 370 या दोन गोष्टी कधी आपल्या मनाप्रमाणे होतील असं कधी वाटलेलं नव्हतं. आणि खरं आणि आपण एक संगीत गीत म्हणतो की त्याच कोणी डॉक्टरांबद्दल म्हणेल कोणी ध्येयाकरता म्हणेल की एकनिष्ठ सेवक बनलो यात मोक्ष सारा पहा तुझ्या मागे तो चाल तू पुढारा. म्हणजे स्वयंसेवकांच्या मनातली समर्पणाची भावना कशी असते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एक कडवं त्याचं असं आहे की जरी कापली ही जिव्ह्या मंत्र ती बदेल जरी काढले हे डोळे वाटती दिसेल खचित तुझ्या येईन मागे पाय तोडलेला. त्यामध्ये दुसरं जे कडवं आहे ते प्रतिज्ञेस घेऊन घोर पुरी ती करीन याची देही याची डोळा पूर्तता बघेन. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो त्यावेळी राम मंदिराच्या संबंधात अनेक गाणी खूप लोकप्रिय होती आणि त्यातला एक मला हे आठवतंय मला एक गीत आठवतं जन जन के मन में राम रमे हर श्वास श्वास में सीता है कंकर कंकर शंकर इसका हर प्राण प्राण में गीता है जीवन की धड़कन रामायण पग पग बनी पुनीता है यदि राम नहीं है श्वासों में तो जीवन का घटरिता है. तर याच
सुंदर आठवणीचं या सुंदर ओळींचं आपण या मुलाखतीला खरं तर या चर्चेला पूर्णविराम देऊया. आपण दोघे इथे आलात आणि तो काळ पुन्हा एकदा माझ्यासमोर जिवंत केला. डंकाच्या तरी अजून एक मला सांगा जरूर की मी बाल शाखेत होतो तेव्हापासून आम्ही आपले नाना पालकर म्हणून प्रचारक होते. त्यांनी इस्रायलचा अभ्यास करून इस्रायल छळाकडे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तकही वाचनात आलं. आणि आपण आपला पूर्व इतिहास किंवा पूर्व वैभव मिळवण्यासाठी आपल्या प्रार्थनेचंच वाक्य आहे परम वैभवम ने तुमेतच स्वराष्ट्रम. तर त्याच्याकरता इस्रायलचं उदाहरण देत असतो आपण की ते कसं की आम्ही पुढचा दिवस मी ती जी भिंत म्हणतात पवित्र भिंत तिथे आम्ही येऊन प्रार्थना करू असं ते नेहमी म्हणतात असं आपण उदाहरण ऐकत आलो. तेव्हा माझ्या मनात नेहमी येतं की ते जसं उदाहरण आपल्याला आपण बाळशाखेत असल्यापासून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते सांगत होते की तशा तऱ्हेची एक राष्ट्रभक्ती संस्कृतीबद्दलचे आपलं प्रेम असं ठेवलं पाहिजे. तसं हे उदाहरण असं आहे 500 वर्षांनी राम मंदिराचं बनणं आणि त्याच्यात आपल्याला भाग्य मिळालं आपण 90-92 कारसभेत प्रत्यक्ष सहभाग की त्या आपलं उदाहरण हे या जगात कुठे पण ज्या ठिकाणी आजच्या चर्चात जे येतं की एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीवर आक्रमण करायचं आणि त्यांचा नाश करायचा तर त्या सिव्हिलायझेशनच्या अशा तऱ्हेने झालेल्या नाशाचं पुनरुत्थान जिथे कुठे होत असेल किंवा व्हावं असं वाटत असेल तिथे लोक आपलं उदाहरण सांगतील की आपण 500 वर्ष लढत राहिलो आणि आपण आपलं राम मंदिर पुन्हा बनवलंय. येस, तर आपण पुन्हा एकदा अयोध्येमध्ये एकत्र जाऊ जरूर, भव्य राम मंदिराचं दर्शन करू आणि आपण जो काही खारीचा वाटा दिला तर त्याचं एक मूर्तिमंत स्वरूप निश्चितपणे आपण बघायला जाऊ. आपण दोघं स्टुडिओमध्ये आलात, छान आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, नमस्ते. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.